स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेनं प्रोजेक्ट गोदा हाती घेतलाय. 350 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. या अंतर्गत गोदावरीचे काठ सुशोभित केले जाणार असून कुंड पुनरुज्जीवित करण्यासह 18 कामांचा समावेश आहे. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरीच्या सौंदर्याला साथ चढवण्याकरता मनपानं प्रोजेक्ट गोदा हाती घेतलाय. यात गोदा काठाचं सुशोभीकरण, मंदिरांचा विकास, गोदापात्रातील कुंडांचं पुनरुज्जीवन, अहिल्यादेवी होळकर पूल ते नवशा गणपतीपर्यंत जलवाहतूक, गोदावरीप्रमाणेच अरुणा वरुणा नद्यांचं पुनरुज्जीवन, नदीकाठी सायकल ट्रॅक, घाट बांधणी, पादचारी पूल अशी कामं करण्यात येणार आहेत. 18 कामांकरता 330 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. असे 18 वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प त्याच्यामध्ये हाती घेतले जाणार आहेत आणि त्याची कामं आता लवकर आपण सुरू करणार आहोत. नाशिकचं वैशिष्ट्य असं आहे की याला एक छान नदी लाभलेली आहे गोदावरी, ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, आपल्या सांस्कृतिक दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे, म्हणून ह्या नदीचं रिव्हरफ्रंटचं चांगलं डेव्हलपमेंट व्हावं ही त्याच्यामागची भूमिका. स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी विकास दाखवला जाणार असला तरी कुंभमेळ्याच्या काळात शेकडो कोटी खर्च करून बांधलेल्या घाटांना आज बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या स्वप्नातला गोदा पार्क पुराचा मारा सोसतोय, त्यामुळे प्रोजेक्ट गोदातून काय साध्य होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गोदा तीरावरची 17 कुंड पुनरुज्जीवित करण्याची मागणी अनेक वर्षांची आहे, त्यामुळे आधी गोदावरी प्रदूषणमुक्त करा मग इतर कामं हाती घ्या अशी मागणी केली जाते. आज जर आपण पाहिलं तर गंगापूर धरणापासून गोदाघाटापर्यंत 12 माही नदीच वाहत नाही, तर अशी जर नदीच कोरडी असेल तर त्याच्या आजूबाजूला किती सुशोभीकरण केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम म्हणजे गोदावरीचं नैसर्गिक जे स्वरूप आहे ते पुनर्जीवित करणं आणि त्याच्या संदर्भात प्रदूषणमुक्त ती करणं हे फार गरजेचं आहे. सदरची बाब ही फक्त घोषणेपुरती न राहता प्रत्यक्षात ती कृतीत उतरली पाहिजे आणि 17 प्राचीन कुंड जे महापुरुषांनी बांधलेले ते 17 प्राचीन कुंड पुनर्जीवित होऊन त्या 17 महापुरुषांना आपण कसा न्याय दिला पाहिजे त्याबद्दल त्यांनी आगामी भूमिका घेतली पाहिजे. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा हा एकमेव कार्यक्रम नाही. 42 ठिकाणी पार्किंगची सुविधा करणं, सौर ऊर्जा निर्माण करणं असे अनेक प्रोजेक्ट दाखवण्यात आले. यातील बहुतांश प्रकल्प आधीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्यामुळे आता यावर राजकारण होण्याची शक्यता आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.